नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम या एज्युकेशन चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण गुणोत्तर व प्रमाण या विषयावर काही ट्रिक शिकणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आणि केस नंबर 1, ए गुणोत्तर बी बरोबर 5 गुणोत्तर 7 व बी गुणोत्तर सी बरोबर 7 गुणोत्तर 11. तर यामध्ये ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी म्हणजे किती हे काढायचं आहे. तर ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी काढायचे असल्यामुळे आधी आपण ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी, तर ए गुणोत्तर बी आहे 5 गुणोत्तर 7 आणि बी गुणोत्तर सी असल्यामुळे बीच्या खाली इथं 7 गुणोत्तर 11. तर यामध्ये आपण एक ट्रिक शिकणार आहोत, उलटा एन घेऊन आपण याची आन्सर याचं उत्तर काढूया. उलटा एन म्हणजेच याचा गुणाकार करूया, 5 × 7, 5 × 7 = 35, 7 × 7 = 37, 49 व 7 × 11 = 77. तर यामध्ये आपल्याला ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी मिळालेला आहे. यातच आपण दुसरा प्रश्न बघूया. पी गुणोत्तर क्यू बरोबर 3 × 4 व क्यू गुणोत्तर आर बरोबर 8 × 9. तर पी गुणोत्तर आर म्हणजे किती. तर यामध्ये आपल्याला पी गुणोत्तर आर काढायचं असल्यामुळे आधी पी क्यू आर हे यामध्ये कॉमन आहे. तर पी गुणोत्तर क्यू गुणोत्तर आर असं ठेवून पी गुणोत्तर क्यू ची संख्या आहे, पी ची संख्या आहे 3 × 4 आणि क्यू गुणोत्तर आर आहे 8 × 9. यामध्ये पण आपण उलटा एन घेऊन गुणाकार करून उत्तर काढूया. तर 3 × 8 = 24, 8 × 4 = 32, 9 × 4 = 36. तर यामध्ये आपल्याला पी गुणोत्तर क्यू गुणोत्तर आर मिळाला. तर आपल्याला पी गुणोत्तर आर काढायचं असल्यामुळे पी ची संख्या आहे 24 व आरची आहे 36. तर पी गुणोत्तर आर 24 × 36 मिळालेला आहे. यामध्ये केस 3 तिसरा प्रश्न बघूया. जर ए गुणोत्तर बी बरोबर 8 × 15, बी गुणोत्तर सी बरोबर 5 × 8 व सी गुणोत्तर डी बरोबर 4 × 5, तर ए गुणोत्तर डी म्हणजे किती. यामध्ये आपल्याला ए गुणोत्तर डी काढायचं असल्यामुळे ए गुणोत्तर बी म्हणजेच ए भागीला बी असं पण लिहू शकतो. तर आपल्याला ए गुणोत्तर डी काढायचं असल्यामुळे ए गुणोत्तर बी बरोबर बी गुणोत्तर सी बरोबर सी गुणोत्तर डी. यामध्ये आपल्याला ए गुणोत्तर डी काढायचं आहे. आपण या तिघांचा गुणाकार करूया, ए भागीला बी गुणिला बी भागीला सी गुणिला सी भागीला डी. तर यामध्ये ए गुणोत्तर बीची संख्या आहे ए भागीला बी म्हणजेच 8 × 15 × b/c, 5 × 8 × c/d, 4 × 5. तर यामध्ये आपण गुणाकार करूया आणि याची उत्तर काढूया. म्हणजेच
5 त्रिक 15, 8 8 इथ कट होतात, मग राहतात 80 छेद आणि 3 × 5 = 15, म्हणजेच ए गुणोत्तर डी बरोबर 4 / 1 म्हणजेच ए गुणोत्तर डी म्हणजेच 4 × 15. यामध्येच आपण चौथा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा, जर 1/3 × a = 1/4 b = 1/5 c, तर a गुणोत्तर b गुणोत्तर c म्हणजे किती? तर इथं आपण हे दिलेलं आहे, तर यामध्ये आपण a भागिला b घेऊया, म्हणजे a जसं तसं आणि b गुणाकारमध्ये असल्यामुळे ते छेदामध्ये आल्यावर भागाकारमध्ये जाते. तर इकडे पण तसंच करायचं, 1/3 हे गुणाकारमध्ये असल्यामुळे इकडे येऊन ही भागाकारमध्ये जाऊन 3/1 बरोबर 3/4. तस मग b/c बरोबर c हे गुणाकारात होते तर ते भागाकारात आले, तर इथं 1/5 × हे भागाकारात जाऊन 4/1 बरोबर 4/5, जिथे 1 कपतात इथं पण 1 कपतो, म्हणून 3/4 आणि 4/5. इथंच आपल्याला ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी म्हणजेच 3 × 4 × 5. यामध्येच केस क्रमांक 5, 9 व 12 तृतीय पद काढा. तर यामध्ये तृतीय पद काढायचं असल्यामुळे तृतीय पद x घेऊया. तर इथं 9 × 12, इथं तृतीय पद काढायचं असल्यामुळे प्रथम पद 9 व द्वितीय पद 12 घ्यायचं, म्हणून 9 × 12 (12) आणि तृतीय पद काढायचं असल्यामुळे 12 × x असं घ्यायचं. मग तेच 9 × 12 म्हणजेच 9/12 बरोबर 12/x. तर इथं तिरपा गुणाकार करून 9 × x बरोबर 12 × 12. एक्स काढायचं असल्यामुळे एक्स बरोबर 12 × 12, 9 गुणाकार असल्यामुळे छेदामध्ये येऊन ते भागाकारात होईल. मग इथं 3 × 9, 3 × 4 = 12, 3 × 4 = 12, 4 × 4 = 16, म्हणजे इथं तृतीय पद हे 16 निघालेलं आहे. यामध्येच 6वा प्रश्न, 4 व 37 मध्यम पद काढा. इथं आपल्याला मध्यम पद काढायचं असल्यामुळे मध्यम पद हे आपण x घेऊया. मध्यम पद बरोबर x
मध्यम पद मधले मधातले पद मध्यम पद चार गुणोत्तर एक्स डबल गुणोत्तर डबल गुणोत्तर घेतल्याबरोबर ही व्हॅल्यू ही संख्या जशी तशी इथं मांडायची म्हणजे एक्स गुणोत्तर छत्तीस. इथंच चार गुणोत्तर एक्स म्हणजे चार भागीला एक्स बरोबर एक्स भागीला छत्तीस. ते तिरपा गुणाकार करूया. एक्स गुणीला एक्स बरोबर चार गुणीला छत्तीस. चार गुणीला छत्तीस एक्स गुणीला एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर चार गुणीला छत्तीस. एक्स हे एक्स स्क्वेअर असल्यामुळे हे वर्गमुळात जाईल. चार गुणीला छत्तीस वर्गमूळ. तर चार हे दोनचं वर्ग आहे आणि सहा आहे या वर्गमुळातून बाहेर काढूया. छत्तीस हे सहाचं वर्ग आहे तर बरोबर इथं एक्स बरोबर बारा म्हणजेच मध्यम पद हे बारा निघालेलं आहे. यातच आपण चौथा प्रश्न घेऊया. केस क्रमांक सात. जर ए व बी ए बी व सी या तिघांमध्ये 120 रुपये वाटून दिले जातात तर एला बीपेक्षा 20 रुपये जास्त मिळतात तर व सीपेक्षा 20 रुपये कमी मिळतात तर यात बीचा वाटा किती. यामध्ये आपल्याला बीचा ए व बी तर यामध्ये आपल्याला ए बी व सीचं आधी गुणोत्तर असं मांडायचं आहे. ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी बीचा वाटा काढायचा असल्यामुळे आपण बीला एक्स घेऊया. तर इथं एला बीपेक्षा 20 रुपये जास्त आहेत. एक्स 20 रुपये जास्त असल्यामुळे एक्स अधिक 20 गुणोत्तर एक्स तसेच सीपेक्षा 20 रुपये कमी आहेत. तर एला सीपेक्षा 20 रुपये कमी असल्यामुळे इथं सीला सीपेक्षा 20 रुपये कमी मिळतात म्हणून एक्स अधिक 40 आणि तिघांमधील वाटा 120. तर या तिघांमध्ये तिघांची आपण बेरीज करूया. एक्स अधिक 20 अधिक एक्स अधिक एक्स अधिक 40 बरोबर 120. तर यामध्ये एक्स हे तीनदा आहे मधून एक्स इथं तीन असल्यामुळे तीन एक्स अधिक 40 अधिक 20 60 बरोबर 120. तीन एक्स हे अधिक बेरीजमध्ये अधिकमध्ये असल्यामुळे इकडे जाऊन हे वजाबाकीत होईल. 120 वजा 60 तीन एक्स बरोबर 120 120 वजा 60 60 एक्स बरोबर 60 भागीला 3 तर एक्स बरोबर 60 भागीला 3 20 म्हणजे बीचा वाटा हा इथं 20 मिळालेला आहे. जर आपल्याला यामध्ये ए व सीचा वाटा काढायचा असेल तर एक्सची मिळालेला जो वाटा आहे तो एच्या संख्येमध्ये आपण टाकू शकतो. तर इथं आपल्याला एचा वाटा काढायचा असल्यास एचा वाटा बरोबर एचा वाटा हा एक्स अधिक 20 तर एक्स म्हणजे 20 आहे 20 अधिक 20 बरोबर 40 म्हणजे एचा वाटा 40. तसेच आपल्याला सीचा वाटा काढायचा असल्यास सीचा वाटा बरोबर एक्स अधिक 40 आहे. सीचा वाटा एक्स अधिक 40 इथं एक्सची किंमत आहे 20 अधिक 40 बरोबर 20 अधिक 40 बरोबर 60. तर मागे
मागे विचारलेल्या प्रश्नाचे जे विजेते आहेत त्यामध्ये आहे.